पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्ली मेरठ महामार्ग आणि ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वेचं लोकार्पण झालंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील हा महामार्ग त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच प्रत्यक्षात उतरलाय. दिल्ली मेरठ एक्सप्रेस वेच्या दिल्ली विभागातील 9 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं. तर दिल्ली मेरठ रोड शो नंतर मोदी आणि गडकरी उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये पोहोचले आणि जिल्हा क्रीडा स्टेडियममध्ये ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वेचं उद्घाटन केलं. हा देशातील पहिला स्मार्ट आणि हरित एक्सप्रेस वे आहे. ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वेमुळे राजधानी दिल्लीतील वाहतूक कोंडी अर्ध्यावर येण्यास आणि प्रदूषणाची पातळी 27% कमी होण्यास मदत होईल असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मानगुटीवर बसलेलं फिक्सिंगचं भूत अजूनही खाली उतरत नसल्याचं कतारच्या अल जझीरा चॅनलच्या मोहिमेत दिसून आलं. अल जझीराच्या डेव्हिड हॅरिसन या रिपोर्टरनं आपण ब्रिटिश उद्योगपती असल्याचं भासवून भारत, श्रीलंका आणि पाकिस्तानच्या विविध खेळाडू आणि ऑफिशियल्सशी संधान बांधलं होतं. हॅरिसन यांनी केलेल्या इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंगमध्ये तब्बल 4 कसोटी सामने फिक्स असल्याचं आढळून आले. त्यापैकी 3 कसोटी सामन्यांमध्ये भारताचा समावेश होता.